हाय फ्रेंड्स मी शीतल शुभाश्रू किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर चला आजच्या छानशा रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बनवणार आहोत पुडाची करंजी अगदी भरपूर लेयर्स आहेत तुम्ही पाहत असाल खूप छान खारीसारखे कुरकुरीत खुसखुशीत असे हे लेयर्स सुटलेले आहेत ले मस्त अशी पुडाची करंजी खायला खूपच छान लागते बनवायला सोपी आहेस तर नक्की ट्राय करा तर येथे मी घेतलेला आहे मैदा मैदा चाळणीने स्वच्छ चाळून घ्यायचा आहे तर येथे मी स्वच्छ चाळून ठेवलेला होता तर येथे दोन वाट्या मी मैदा घेतला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आता यामध्ये चार चमचे तेल घालायचं आहे तेल हे कच्चं आहे तेलाचं मोहन बनवलेलं नाही गरम केलेलं नाही तर हे तेल घातल्यानंतर या मैद्याला हाताने चोळून घ्यायचं आहे एकसारखं पूर्ण पिठाला हे तेल लागलं पाहिजे त्यासाठी पूर्ण पिठाला हे छान चोळून घ्यायचं आहे आता यामध्ये दुधाचा वापर करून थोडं थोडं दूध वापरून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर तुम्ही दूध वापरू शकता किंवा दुधाऐवजी पाण्याचा वापर केला तरी चालेल पण दुधाने टेस्ट थोडी छान लागते त्यामुळे मी येथे दुधाचा वापर केलेला आहे तर तुम्ही पाण्याचा सुद्धा करू शकता तर येथे मी थोडं थोडं दूध घालत हे पीठ घट्टसर असं मळून घेणार आहे खूप सैल असं पीठ हे मळायचं नाही जास्त घट्ट नाही असं मध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी येथे हे पीठ मळून घेतलं आहे तर ते जास्त सैलही नाही आणि घट्ट सुद्धा लागणार नाही तर हे पंधरा ते वीस मिनटं झाकण लावून मी हे पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवते म्हणजे छान मुरेल तर तोपर्यंत मी येथे घेतलेला आहे वनस्पती तूप तुम्ही साजूक तुपाचा वापर केला तरी चालेल तर येथे वनस्पती तूप येथे मी तीन ते चार चमचे एवढं घेतलेलं आहे त्यामध्ये चार चमचे कॉर्नफ्लॉवर मी येथे घालत आहे आता हा कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर या ड वनस्पती तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे हे छान एकजीव व्हायला हवं अगदी क्रीमी टेक्शर याला यायला हवं एवढं याला छान फेटून घेऊयात सुरुवातीला मिक्स होतानाच थोडंसं त्रास होतो पण एकदा ते छान तेलकट मॉइश्चर त्याला सुटलं की मस्त अशी क्रीमी अशी ही पेस्ट तयार होते ही पहा किती छान अशी पेस्ट तयार झालेली आहे तर हे आपलं साठा लावण्यासाठी सा तयार आहे तर असा मस्त अस साठा येते तयार झालेला आहे कॉर्नफ्लॉवर आणि वनस्पती तुपाचा तर हे जवळपास पंधरा मिनिट मी हे फेटून घेतलेलं आहे छान हलकं होईपर्यंत हे फेटून घ्यायचं आहे अगदी क्रीमी असं ते दिसत आहे तुम्ही पाहत असाल चमच्यानी मी एकत्र करते पाहू शकताय छान असं क्रीमी त्याला शकता आहे तर आपला हा साठा येथे तयार झालेला आहे आता आपण आतलं सारणाची तयारी करूया येथे मी बारीक केलेलं खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं मी मिक्सरलाच बारीक केलेलं आहे तुम्ही के किस केला तरी चालेल किसनीने तुम्हाला जसं आवडत असेल त्यानुसार तुम्ही घालू शकता पिठी साखर अर्धी वाटी घातली विलाईची ठेचून घेतलेली ड्रायफ्रूट्स आहेत आवडीनुसार ड्रायफ्रूटचा वापर करावा येथे काजू बदाम आणि मनोके घेतलेले आहेत आणि मीठ चवीनुसार घालायचं आहे मीठ तर हे छान सा सारण मिक्स करून घेऊयात तर हे ते आतलं स्टफिंगसाठी हे सारण तयार झालेलं आहे करंजीचं काही काही रवासुद्धा यामध्ये वापरतात तुम्हाला आवडत असेल तर रवा दोन चमचे भाजून यामध्ये घालू शकता आम्हाला आवडत नाही म्हणून मी येथे रव्याचा वापर केलेला नाही तर हे ते वीस मिनटं झालेली आहेत पीठ छान मुरलेलं आहे तर एकदा मी हलकंसं मळून घेते आणि त्याचे गोळे करून घेते तर याचे एक सारखे गोळी करून घेऊया तर अशा प्रकारे मी येथे हा गोळा तयार केलेला आहे बाकीचेही असेच गोळे मी बनवले जवळपास सहा गोळे येथे तयार झालेले आहेत आता याच्या आपण थोडासा मैदा घालून पोळ्या लाटायची आहेत जशी आपण नेहमीच चपाती बनवतो त्याप्रमाणेच ही चपाती बनवून घ्यायची आहे जास्त जाड नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही अशा प्रकारे मीडियम साइज मध्ये ही चपाती लाटून घेऊया तर अशा प्रकारे ही मी लाटून घेतलेली आहे आणि पाहू शकता याची थिकनेस वगैरे कशी आहे ती तर अशाच प्रकारे बाकीच्याही मी येथे लाटून घेणार आहे तुम्ही पाहत असाल किती मस्त चपाती अशी झालेली आहे आपण ही बाजूला एक डिशमध्ये काढून ठेवूयात आणि तसेच बाकीच्याही लाटून घेऊयात तर अशा प्रकारे मी ही सुद्धा चपाती ही लाटून घेतलेली आहे पोळी लाटून घेतलेली आहे त्याप्रमाणेच बाकीच्याही अशाच लाटून घेतलेल्या आहेत मी पोळ्या आता यावरती जो साठा बनवलेला आहे तो याला लावून घ्यायचा आहे तर हातानीच सगळीकडे लावायचा म्हणजे सगळीकडे लावायला येतो नीट व्यवस्थित सगळीकडे हे स्प्रेड करायचं आहे म्हणजे लेयर्स छान सुटतात नंतर जास्त जाड ही लावायचं नाहीतर नंतर बाहेर येऊ शकतं तर असे पातळ लेअर हे साठ्याची लावायचे आहे आता त्यावरती दुसरी पोळी घालूयात छान वरती नीट बसून घ्यायची आहे पोळी एकावर एक आणि वरती सुद्धा आपण तसाच साठा लावून घेऊयात सगळीकडे त्याच पद्धतीने साठा सगळीकडे हाताने पुसून घ्यायचा आहे एकसारखा तर हा मी असा साठा लावलेला आहे त्याप्रमाणेच एकावर एक अशा एक पोळ्या आपण ठेवून साठा लावणार आहे घडी पडली तर काहीच हरकत नाही नीट आपण करून घेऊ शकतो अशा पद्धतीने त्याच पद्धतीने आपण एकावर एक सहा पोळ्यांचा साठा लावून ही लेअर करायची आहे तयार तर अशाच मी सगळ्या लेयर्स लावलेल्या ले आहेत सहा पोळ्यांच्या आता ही ह्या अशा प्रकारे मी ही पोळी दुमडून घेत आहे रोल करत आहे एकावर एकाशे तुम्ही पाहत असाल व्हिडिओमध्ये हा रोल मी अशा पद्धतीने बनवलेला आहे आता हलकासा तो जाड झालेला आहे मधी अशा पद्धतीने त्याला पातळ करायचं आहे म्हणजे साईडून मोठा करायचा आहे खेचून घ्यायचा आणि अशा पद्धतीने त्याची लेंथ कमी करायची आहे आपल्याला आता अशा पद्धतीने मी हे छान रोल केलेला आहे त्याचा आता याचे साईजनी गोळे करायचे आहेत जशा तुम्हाला बारीक मोठ्या हो हवे असतील त्या पद्धतीने करू शकता तर अशा पद्धतीने मी या स्लाईस करत आहे गोळे बनवण्यासाठी तर ह्या बाकीचे सुद्धा मी सगळे कटिंग केलेले आहेत तर या अशा पद्धतीने कटिंग झाल्यानंतर पद्धती ही करंजी लाटताना बरोबर मधीच दाबून घ्यायची आहे आणि हलकासा मैदा टाकून ही लाटून घ्यायची आहे हे पहा अगदी मध्ये अशा पद्धतीने लाटायचे आहे सगळ्या एक एकसारखी अशी ही लाटायची आहे पुरी सारखी करंजी तर हे मस्त अशी अशा पद्धतीने मी येथे लाटून घेतलेली आहे पाहत असाल जास्त ही मोठी करायची नाही किंवा छोटी अशा पद्धतीने ही पुरी लाटून घ्यायची आहे आता यामध्येच आपण सारण स्टफ करायचं आहे जे खोबऱ्याचं आपण बनवलेला आहे ते आणि साईडून पॅक होण्यासाठी हलकासा दुधाचा हात फिरवायचा आहे बोट फिरवायचा आहे त्यामुळे ते चिटकून राहील तेलामध्ये सोडल्यानंतर ते उघड होणार नाही तोंड करंजीचं आणि सारण बाहेर येऊ शकतं यासाठी दुधाचा हात लावून हे छान चिटकून घेऊयात हे पाहू शकता अशी करंजी आपली येते तयार झालेली आहे साइडून कडा छान दाबून घ्यायचे आहेत तर त्याच पद्धतीने मी दुसरी करंजी तशीच लाटून घेत आहे तर जर चिटकत असेल बेलण्याला वगैरे तर थोडासा मैदा टाकून आपण हे लाटून घ्यायचं आहे तर त्याच पद्धतीने मी ही सुद्धा छोटीशी पुरी लाटून घेतली आणि त्यामध्ये आता सारण स्टव करायचं आणि नंतर साईडून दुधाचं बोट फिरून याच्या कडा छान पॅक बंद करायचे आहेत जेणेकरून सारण आपलं बाहेर येऊ नये कधी कधी तेलामध्ये टाकल्यानंतर सारण बाहेर निघतं आणि पूर्ण तेल खराब होतं तर यासाठी कडा छान बोटाने दाबून घ्यायचे आहेत तर अशा सगळ्या करंज्या मी येथे बनवून घेतलेल्या आहेत येथे तेल सुद्धा गरम झालेलं आहे त्यामध्ये आता ह्या करंज्या मीडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायच्या आहेत तर येथे दोन करंज्या सोडते मी दोन दोन अशा फ्राय करून घेऊया आता हे फ्राय करताना आपण हलकसं साईडून तेल यावरती उडवायचं आहे जेणेकरून त्याच्या लेयर्स बाहेर येतील सावधगिरीने हे फ्राय करण्याचं काम करावं तर अशा पद्धतीने मी त्याला असं तेल त्याच्यावरती ते घालत आहे तर तुम्ही पाहू शकता त्याचे लेयर्स कसे ओपन होत आहेत जसजसं आपण तेल त्याच्यावर ते शिंपडत जाईल तसे त्या लेयर्स सुटत आहेत एक साईड छान फ्राय झाली की दुसरी साईड आपण तशीच फ्राय करून घेणार आहोत मीडियम गॅसवरती आपण हे फ्राय करत आहे तर जास्त हाय फ्लेम करायचे नाही त्यामुळे लालसर जास्त कलर येतो आणि नीट फ्राय होणार नाही त्यामुळे मीडियम गॅसवरती ही फ्राय करून घ्यायची आहे तर दुसरी बाजू ही त्याच पद्धतीने आपण फ्राय करून घेऊया आता हे करंज्या छान फ्राय झालेल्या आहेत तुम्ही पाहत असाल आणि बघत असाल की किती छान लेअर्स सुटलेले आहेत ले तिचे अगदी खारीसारखे कुरकुरीत खुसखुशीत झालेले आहेत मस्त अशा लेअरची पुडाची करंजी फ्राय झालेली आहे तर आपण एका डिशमध्ये ही काढून घेऊया आणि त्याच पद्धतीने आपण दुसरी ही फ्राय करून घेऊया पाहू शकता किती छान लेअर्स आहेत ते प्रतिम असे लेअर्स सुट सुटतात त्याला आणि खायला खूपच छान लागते त्याच पद्धतीने आपण दुसरेही अशाच पद्धतीने फ्राय करून घेऊया पाहू शकता किती छान तेल शिंपडल तस त्याचे लेअर ओपन होतात ते दोन्ही साइडून छान भाजून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने मस्त अशा करंजा या सुद्धा बाकीच्या फ्राय झालेल्या आहेत सगळ्या करंज्या मी त्याच पद्धतीने फ्राय केलेले आहेत आणि किती मस्त अशा करंज्यांना लेअर सुटलेले आहेत ले तुम्ही पाहत असाल अप्रतिम अशी खुसखुशीत येते करंजी पुडाची करंजी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा मस्त अशी होते एकदम खुसखुशीत अशी पुडाची करंजी अप्रतिम अशी होते बनवायला खूपच सोपी आहे तुम्ही पाहत असाल आणि खायला अशी मस्त अशी दिवाळीच्या फराळासाठी नक्की ट्राय करा <small noise> तरी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करा आपण पुन्हा भेटूयात अशा छान छान नवीन नवीन नवी रेसिपी सोबत तोपर्यंत बाय अँड टेक केअर